आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संतोष जाधव यांना दणका, 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा, जयसिंगपूर न्यायालयाचा आदेश. संतोष बाबूराव जाधव या तरुणाला पोलिसांना धक्काबुक्की करणं महागात पडलं आहे. संतोष बाबूराव जाधव या 32 वर्षाच्या तरुणानं 14 जानेवारी 2011 मालू हायस्कूलमध्ये गॅदरिंगच्या कार्यक्रमात दंगा व गोंधळ चालू असताना फिर्यादी महेश सकाराम खोत या पोलीस कॉन्स्टेबलला आणि मूलचंद खाडे यांना संतोष बाबूराव जाधव यांनी महेश खोत यांना अरेतुरीची भाषा वापरून धक्काबुक्की केली होती. या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल एनजी पाटील यांनी केला होता. जयसिंगपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के जी सावंत यांनी आज संतोष बाबूराव जाधव यांना पोलीस कॉन्स्टेबल धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सौ रश्मी नरवाडकर सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिलं. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.